तुम्ही गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकं साकडं घातलेलं आहे गिरीश महाजन, कारण संकटमोचक म्हणून ते ओळखले जात आहेत आणि तुम्ही आज संकटमोचकाच्या दारात पोचलात. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी राज्याच्या जनतेला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय मंत्री महोदय महाजन साहेबांनी दरवर्षीप्रमाणे गणरायाची सेवा केली आहे आणि त्यातून आम्ही सर्वांनी मिळून गणरायांच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सुखी ठेवा, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होऊ दे. आणि मला वाटतं त्यातून महाजन साहेबांची पण काम त्यांना थोडं कमी करायला लागेल. सर, मनोकामना शिवसेनेचे आमदारही मागत आहेत की नेमकं निकाल कधी लागणार अपात्र संदर्भातलं वेळापत्रक जाहीर झाल्याची एक माहिती समोर येते, नेमकी काय? आपल्या सर्वांना माहीतच आहे की ह्या याचिका ज्या आहेत त्या सब ज्युडिस आहेत आणि मी एक क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून तिथे काम करत आहे. असं असताना ह्या विषयावर अधिक बोलणं उचित राहणार नाही, पण आपल्या एवढंच सांगू इच्छितो की ह्या याचिका ठरवत असताना कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही, परंतु कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल. आता आम्ही कालचा जो निकाल दिला आहे त्याच्यात सुनावणी कशी होणार आहे, काय त्याचा प्रोसेस होणार आहे, ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती याचिका असणारे सर्व पक्षकारांना दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आता ही कारवाई पुढे जाईल आणि मला खात्री आहे लवकरच आपण या संदर्भातला निकाल देऊन ह्या विषयाला मार्गी लावू. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भात ज्याप्रमाणे सांगितलं होतं की वेळापत्रक जाहीर करावं, हेच वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयात कधी दिलं होतं? नाही, ज्यावेळेला हे बघा, आपल्याला माहीत आहे की अध्यक्ष ही एक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने पण या संदर्भात योग्य ते सूचना दिलेली आहे. न्यायालयाचा मान हा राखला जाईल आणि निश्चितपणे अध्यक्षांची जी बाजू आहे ती योग्यरित्या न्यायालयासमोर मांडली जाईल.